नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी तुम्हाला रेडी दिसतोय, कारण आज चाललोय मी सगळे चाललोय. आज संध्याकाळी 12 वाजता निघतोय आणि गावी, आमच्या गावी म्हणजे धामणीला, सांगलीला, येस, मी माझ्या नेटिव्हला चाललोय. माधुरी पण आता काम चाललंय माधुरीच्या इकडे, शूट पण झालेलं आहे. आज एवढा दिन हेक्टिक होता ना, काय बोलू तुम्हाला. दिवस शूट झाला, माधुरी अजून सकाळपासून काम करते, तिचं पॅकिंग अजून बाकी आहे. इथे बघा, इकडे पसारा बघा, थोडा पसारा तसाच पडला. हे मी माझी पॅकिंग करतोय अजून. मी संध्याकाळचे 7 वाजलेत आणि सगळं आवरायचं आहे, अजून भरपूर सारं आवरायचं आहे. माधुरीची बहीण जी उलवेला राहते ती येणार आहे, घाटकोपरची दीदी येणार आहे, माधुरीची जी घाटकोपरची दीदी आहे ती येणार आहे, माधुरीचा भाऊ येणार आहे करंजाडेला राहणार. सो तिघे जण आणि त्यांची मुलं, त्यांचे मिस्टर, सगळे येणार आहे फॅमिली. आम्ही सगळे एकत्र जाणार आहोत. आम्ही 2 गाड्या गेलेत, एक तर आहे गणेशची गाडी, एक आणि माझी गाडी, 2 गाड्या गेलेले आहेत. आणि सो मजा येणार आहे, धमाल येणार आहे. सो पहिल्यांदा ते आमच्या यात्रेला येणार आहे गावी. आमची यात्रा आहे सिद्धेश्वराची यात्रा धामणीला, सांगलीमध्ये. सो तुम्हाला बघायला भरपूर सारं बघायला भेटेल. सो स्टे ट्यून गाइस. केसेस करून झाले, येस. 12 वाजता निघणार आहे सगळे, 11-12 वाजता निघायचे. तालुका लागतो तासगाव, जिल्हा सांगली, आणि राहतो आम्ही धामणीला. सो धामणीला पोहोचायला 5 ते 7 तास लागणार आहे. सो सकाळी मम्मीला फोन करून सांगणार आहे, सकाळी पोहोचू आम्ही 6 वाजेपर्यंत. सो यात्रा आहे उद्या संध्याकाळी सिद्धेश्वराची यात्रा. सासनं वगैरे तुम्हाला बघायला भेटतील, भरपूर सारं बघायला भेटेल. ज्यांनी बघितलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, लाईक करा आताच व्हिडिओ. जे पहिल्यांदा बघतायत त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या गावची मस्त ती मजा तुम्ही मिस नाही. सो बघा, माधुरीच बोलली सगळं. सो करून टाका फटाफट लाईक. सो व्लॉगची सुरुवात करूया माधुरी. मोर्या, उद्या संध्याकाळी शनिवारी पोळ्यांचं जेवण असतं आणि सिद्धेश्वरची यात्रा असते, आणि संडेला म्हणजे रविवारी यात्रा असते. यात्रा म्हणजे सगळे पाहुणे रावळे जेवायला येतात, मटणाचं जेवण असतं, सगळीकडे बोकड कापले जातात. सो ते एक वेगळा, तो एक वेगळाच अनुभव आहे तुम्हाला बघायला भेटेल. सो स्टे ट्यून गाईज. सो हे 2 दिवस राहणार आहे. सो माधुरी आणि त्याची फॅमिली, शनिवारचा उद्याचा दिवस पूर्ण दिवस आहे आणि रविवारचा पूर्ण दिवस आहे. ते रविवारी रात्री निघणार आहेत, 11-12 वाजता निघतील, आणि मी एक दिवस राहणार आहे फक्त सोमवारचा. सो मी सोमवारी फक्त येणार आहे एकटा. माधुरी आणि सगळेजण, तिची फॅमिली, सगळे संडेलाच रिटर्न येणार आहे रात्री. ब्लूटूथ चार्जिंग आलोय, मोबाईल पण फुल चार्ज केलाय. माधुरी आज तू आवरणार का? नाही. अरे शुभ्रा आलेली आहे, ताई आलेली आहे, मोठी ताई घाटकोपरची. शुभ्रा, ताई आणि तन्नू, ताईच्या 2 मुले आहेत. आमची छोट्यांची पार्टी चालली, बघा छोटी गॅंग, छोटे मेंबर आलेत खायला. चायनीज खायचे म्हणजे मला पण खायचे. तुम्ही काय खाणार आहे आज? एका दिवशी आहे, आज व्हेज आहे. व्हेज व्हेजी खायंगे. व्हेजी खायंगे ना, ओके चला. शुभ्रा तू पण व्हेज का चिकन? मंचुरियन खाणार. अरे वा, चायनीज चालले सगळे खाणं. तुला मंचुरियन पण मागवलं आहे. माधुरी आत्ता आले बघा पार्लरमधून, मला बोलली 10 मिनिटासाठी चालले आणि 2 तासांनी आले, 2-2.5 तासांनी जवळपास. बघा 2 ते 2.5 तासांनी आले, 10 मिनिटासाठी गेलेली. काय आता नू, आपलं जेवण झालं, सगळं स्प्राईट पिणं झालं, सगळं झालं आणि आता आले. बोलली 10 मिनिटं सुट्टी, तूच बोललेली मला लवकर. काय आयब्रो बिब्रो करणार काय ते करतात ते. सगळे गँग जमा झाले. सो सगळे आलेले, तुम्ही बघितलं घरी. सो पुन्हा एकदा खाली गेलो मी, कारण मिठाई आणायला. सो पप्पा मीना मिठाई आणली. हे भरलं सगळं, हे बघा. ही बॅग ताईची तुमची आहे ताईची? आता पॅकिंग चाललंय इकडे, पॅकिंग झालेली आहे, फक्त बॅगा टाकतो. ठीक आहे माधुरी, माधुरीची मम्मी भाऊ सगळे जमलेले. लॉगच लागत नव्हता, लॉग आता लागला तो. लॉगच लागेना. ही आमची गाडी आणि ही माधुरीच्या भावाची गाडी. सो 2 गाड्या चालल्यात. आमच्या गाडी शुभ्रा आहे, ताई आहे, माधुरी आहे, मनोज दादा इथे बसणार आहेत. मनोज दादा ऍक्च्युली चालवणार आहेत, मी फक्त बसलोय आता टाइमपास साठी. पेट्रोल भरल्यानंतर बसणार. ऐशी का तू ज्या गाडीत आहे? मनोज दादा आलेत,
ओके आवाज कमी आवाज कमी सगळा गोंधळ चाललाय इकडे. चला प्रवासाची सुरुवात करूया आता. गणपती बाप्पा मोरया मोरया.